विलास टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळे मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू बालाजी प्लॉट दुकानात धाडसी चोरी. शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हाच पर्याय, पत्रकार परिषदेत अनिल धनवट यांचे मत. धुळे देवपूर चोऱ्यांचं माहेर घर, धुळेकरांचा सवाल. उद्या दोंडाईच्यात इंडियन ऑइल पंपाचा उद्घाटन सोहळा. धुळे न्यायालयात आज लोक अदालत संपन्न. संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ साक्रीत जोडे मारो आंदोलन. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांची धुळ्यात पत्रकार परिषद. धुळ्यातील रोटरी क्लबला निहीर दवे यांची भेट. सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीला मुंबईच्या कार्यक्रमात बेस्ट ट्रस्टी अवॉर्ड प्रदान. श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शहादा येथे प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रवचन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. सर्वप्रथम माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण युट्यूबला देखील पाहू शकतात. युट्यूब, फेसबुक, ट्विटरवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धुळे शहरातील मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या न्यू बालाजी प्लॉट दुकानात चोरट्यांनी चोरी केल्याचे समोर आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांनी दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या 6 लाख रुपयांची रोकड लंपास केली. धुळे शहरातील मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बालाजी प्लॉट दुकान मालक पंकज पिंगळे यांच्या दुकानातून 6 लाख रुपये रोकड लंपास करण्यात आले असून सदर चोरट्यांनी दुकान फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. ज्यात प्रामुख्याने चोरट्यांनी सदर न्यू बालाजी प्लॉटचे शटर तोडून उचकावून कॅबिनमध्ये जाऊन ड्रायव्हर तोडून आतील 6 लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले. सदर घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या चोरीत येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 चोरटे चोरी करताना निदर्शनास येत असल्याचे समजते. या संदर्भात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी एपीआय शशिकांत पाटील तर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. बालाजी प्लायवूड म्हणून आहे, अवधानच्या अवधान बीटच्या आतमध्ये बालाजी प्लायवूड आहे. बालाजी प्लायवूडच्या या ठिकाणी काल रात्री 9/12/2023 रोजी काही 3 ते 4 अज्ञात इसमांनी त्या बालाजी प्लायवूडचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनचं दरवाजा उत्कटून उत्कटून आत प्रवेश करून त्या ठिकाणी चोरी केलेली आहे. आणि त्या चोरीच्या अनुषंगाने साधारणतः या ठिकाणी वाडीनगर स्टाफ, त्यानंतर LCBJP आणि त्यांचा स्टाफ देखील या ठिकाणी हजर झालेला आहे. चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनासुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यांनीसुद्धा आपल्या पद्धतीने ते चौकशी करत आहेत. या चोरीमध्ये गुन्हा दाखल करून पुढची कारवाई आपण करत आहोत. आता आपल्याला सांगत आहे 4-5 लाख रुपये बालाजी प्लायवूडचे जे मालक आहेत नितीन पिंगळे असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडनं आता रिक्षा आपण दाखल करून देतो. धुळे जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय. कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही. शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अनिल धनवट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा धुळे जिल्हा दौरा दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. धुळेतील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी व पक्षबांधणीवर चर्चा करण्यात आली. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसदन हरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, शेतकरी संघटनेचे विभाग प्रमुख शशिकांत भदाणे यांनी मार्गदर्शन केलं. देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे. कोणत्याही पक्षाला विचारधारा राहिली नाही. सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला असून सर्व नागरिक परेशान आहे. एक ही प्रस्थापित कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही. देशात कायद्याचं राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी शरद जोशींनी निर्माण केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे. संपूर्ण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीज पुरवठा व कर्जमुक्तीसाठी जानेवारी महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं बैठकीत करण्यात आलं. या बैठकीत धुळे जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदावर गुलाबसिंग रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्ष पदावर PD देवरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे, भगवान जीभाऊ, नीलकंठ पवार, रणजित सिंग राऊळ, निंबा तात्या, शांतुभाई पटेल, आत्माराम पाटील, PD देवरे, रवींद्र वाणी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारने अशा पद्धतीने बंदी घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठा आघात केला आहे. सर्वच राजकीय पक्ष, फक्त काँग्रेस असो, भाजपा असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, या पक्षांचं धोरण शेतीमाल स्वस्त स्वस्त मिळवायचा आणि ग्राहकांना तो स्वस्तात स्वस्त खायला द्यायचा म्हणजे आपली सत्ता टिकून राहते अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतलेली आहे. याचा परिणाम देशामध्ये वाढणारी बेरोजगारी याच्यावरती झाला आहे. जोपर्यंत देशातल्या जनतेच्या खिशामध्ये पैसा येत नाही, क्रयशक्ती वाढत नाही, तोपर्यंत कारखानदारीच्या मालाला मागणी वाढत नाही, त्यांचं उत्पादन वाढत नाही, कारखानदारी वाढले नाही तर नोकऱ्या मिळत नाही, सरकारकडे नोकऱ्या शिल्लक नाही, आहे ती रिक्त पदे भरायला सरकार तयार नाही कारण त्यांच्या पगारावरती खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देशातला युवक दिशाहीन झालेला आहे. यांना कोणत्याही प्रकारे नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आता दिसत नाही. निवडणुकीच्या वेळेला इतक्या कोटी नोकऱ्या, तितक्या लाख नोकऱ्या अशा घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची काही शक्यता दिसत नाही. तिसरी बाजू अशी आहे की समाजामध्ये आपली आपली वोट बँक तयार करण्यासाठी जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विद्वेष पसरवला जातोय. आरक्षणाचे फूल उभे केले जातात आणि मतदारांमध्ये फूट पाडून आपली सत्ता पुन्हा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष धडपड करत आहे. या सगळ्याच्या विरोधामध्ये या धुळे देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक पूर्णतः परेशान झाले आहेत. देवपूर भागात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सामावून गेलंय. पोलीस प्रशासन साहेबांनी देवपूर भागात होणाऱ्या चोऱ्यांना थांबवण्यासाठी सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देवपूरकर करताय. धुळे शहरातील देवपूर भाग हा चोऱ्यांचं माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. कारण या भागात चोरी ही नित्याचीच बाब झाल्याने या भागातील रहिवासी घराबाहेर निघण्यापेक्षा घरातच बसणं पसंत करतात. एवढी दहशत चोरट्यांनी करून ठेवली, तरीही सक्रिय चोरट्यांचा अद्यापपर्यंत बंदोबस्त नाही. या भागात चोऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. या संदर्भाच्या कारवाया केवळ कागदावरच, मात्र चोरट्यांचा बंदोबस्त नाही. यामुळे संधी साधू चोरटे याचा फायदा घेत पुन्हा या भागात चोरी करण्यात सक्सेसफुल ठरतात. देवपूर भागात केवळ रात्रीच नव्हे तर दिवसागणिक चोऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं देवपूरवासियांकडून सांगितलं जात आहे. देवपूरसह शहराच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय झाल्याचं होणाऱ्या चोऱ्यांकडून पाहिलं जातं. दिवसेंदिवस होणाऱ्या चोऱ्यांच्या तक्रारी या फक्त नावालाच, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. या भागात चोऱ्यांच्या तक्रारी देवपूर पोलीस ठाण्यात देखील दाखल आहेत, मात्र तरीही म्हणावा तसा चोरट्यांवर वचक नाही. देवपूरकरांच्या मनात चोरीबद्दल धास्ती आणि चोरट्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर मोहीम राबवली पाहिजे.
सध्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेबांनी अवैध धंद्यांबरोबर मद्यपी बेकायदेशीर वाहनधारक यांच्यावर कारवाईचा जो बडगा उगारला जात आहे यामुळे अशांचे धाबे चांगलेच दणाणून उठले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन साहेबांनी अशी मोहीम देवपूर भागात राबवली तर चोरट्यांचा बंदोबस्त लागायला उशीर लागणार नाही यात तिळमात्र शंका नाही। यामागे देवपूर पोलीस ठाणे विभागानेही लक्ष घालावे अशी मागणी धुळेकर तथा देवपूरकर करताय। प्रेमाच्या आणि सहकार्याच्या विश्वासावर दोंडाच्या येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नबू हाजी बशीर पिंजारी यांनी दोंडाच्या येथील धुळे बायपास रोडावर इंडियन ऑइल पंपाची उभारणी केली। या इंडियन ऑइल पंपाचा उद्घाटन सोहळा उद्या दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। नबूदादा तथा नबू हाजी बसीर पिंजारी यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यशैलीच्या माध्यमातून एक आगळंवेगळं स्थान प्राप्त केलंय। त्यांनी आपल्या आयुष्याच्या वाटेवर अनेक संकटांवर संघर्ष करीत आपला गाडा चालवलाय। त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची पावती आजही ठाम असल्याने त्यांनी दोंडाईच्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पदही भूषवलंय। त्यांनी केवळ राजकीय हेतूच समोर न ठेवता त्यांनी सामाजिक कार्याचं बीज अंगीकारलंय। त्याच माध्यमातून त्यांनी टूर्स ट्रॅव्हलरच्या व्यवसायापासून तर छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करून सर्वसामान्यांना रोजगार प्राप्त करून दिलाय। विशेष बाब म्हणजे ते आजही समाजाच्या प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जातात। माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेच्या गरुड झेपेकडे त्यांचा मोठा सियाचा वाटा ठरलाय। त्यामुळे त्यांचे कार्य आजही शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या स्मरणात आहे। सध्या तर त्यांनी दोंडाईच्या शहरातील धुळे बायपास रोडावर इंडियन ऑइल पंपाची उभारणी करून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। या इंडियन ऑइल पंपाचा उद्घाटन सोहळा उद्या दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवावी असं आवाहन नबू हाजी बशीर पिंजारी यांनी केलंय। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व धुळे जिल्हा बार असोसिएशन मार्फत आज धुळे न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीमध्ये प्रलंबित दावे फौजदारी खटले तडजोड पात्र वाद पूर्ण प्रकरणी असे निकाली काढण्यात आले। यासाठी 9 पॅनल स्थापन करण्यात आले होते। त्यासोबतच प्रत्येक तालुक्याला 1 पॅनल असे देखील या ठिकाणी सुविधा करण्यात आली। तर या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर अपघात कौटुंबिक प्रकरणे निकाली काढण्यात आले। यात पक्षकारांचा वेळ पैसा खर्च देखील वाचला। राष्ट्रीय लोक अदालतीचा फायदा नागरिक पक्षकारांनी घ्यावा असं आवाहन या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीमधून करण्यात आलं। या ठिकाणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर के मलामादे उपस्थित होते। या लोक अदालतीचं उद्घाटन करून लोक अदालत घेण्यात आली। यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री आर के मलामादे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संदीप स्वामी, पॅनल प्रमुख जज पठारे साहेब, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर डी बाबा जोशी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, मुख्य लोक अभिरक्षक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट मुकेश पाचपुते, इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲडव्होकेट डी एन पिंगळे, पॅनल मेंबर ॲडव्होकेट सुधा जैन, ॲडव्होकेट प्रभावती माळी, न्यायाधीश कुलकर्णी साहेब, बेग साहेब, कुलकर्णी मॅडम, चौधरी मॅडम, सय्यद साहेब, गौर गोड साहेब, मडके मॅडम आदी सर्व न्यायाधीश, वकील वर्ग त्याचबरोबर पक्षकार या ठिकाणी उपस्थित होते। 2023 हे चौथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आज उद्घाटन जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर के मलामादे साहेब यांच्या हातून आज करण्यात आलं। मागील कित्येक वर्षापासून धुळे जिल्हा हा लोक अदालतीच्या केसेचा निपटारा करण्याबाबतचा 1 ते 5 मध्ये असलेला जिल्हा महाराष्ट्रामध्ये नियमित येत आहे। याच्यात प्रमुख कारण असं इथले जे काही वकील वर्ग असतील, न्यायिक अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचा पूर्णपणे सहभाग याच्यामध्ये तो लाभत असतो। या लोक अदालतीच्या माध्यमातून पैशाची बचत होते, तसेच वेळेचीही बचत होते, सामाजिक स्वास्थ्य याच्यामुळे अबाधित राहू शकते, तसेच कौटुंबिक स्वास्थ्यही अबाधित राहू शकते। या माध्यमातून आपण राष्ट्रीय हित हे सर्वोच्च आपण या सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्याबाधित ठेवून आपण अचीव करू शकतो हा संदेश आपले जिल्हा व प्रमुख न्यायाधीश आर के मलामादे साहेब यांनी या निमित्ताने आज सर्वांना देऊन
या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। खानदेश तेली समाजाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची 399वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंती निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँक शेजारी गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं। संत जगनाडे महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँकेजवळील असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन धुळे महापालिकेच्या महापौर सौ प्रतिभा चौधरी, विरोधी पक्षनेत्या सौ कल्पना महाले, माजी महापौर सौ जयश्री अहिराव, माजी नगरसेवक सुनील काका महाले, गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष कमलाकर अहिराव, भगवान चौधरी मुक्ती, भैया पहलवान, मोतीलाल चौधरी, कैलास थोरात, पोपटराव चौधरी, अरुण बोरसे, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, सुभाष जाधव, मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चिलंदे, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, सौ सुमनकाकू महाले, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मालतीताई चौधरी, सविताताई चौधरी, सौ भारतीताई चौधरी, सौ दीपिका चौधरी, श्रीमती आशा चौधरी, छोटूभाऊ चौधरी वलवाडी, गिरीश राजाराम चौधरी, भगवान भालचंद्र चौधरी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर ध्वज उभारून चतुशत शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। श्री संताजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आजपासून या महोत्सवाचा शुभारंभ होऊन दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यायचा व पुढील वर्षीच्या जयंतीच्या दिवशी महोत्सवाचा समारोप करावायचा असा संकल्प यावेळी खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आला। वर्षभरामध्ये शिरपूर तालुक्याच्या खाणेसुमारी पुस्तिकेचं प्रकाशन वधूवर परिचय मेळावा चतुशत शताब्दी महोत्सवानिमित्ताने 400 समाजसेवक बंधू भगिनींचा सन्मान सोहळा, श्रीक्षेत्र सदुंबरे ते समाज बांधवांची पारिवारिक सहल, विद्यार्थी गुणगौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण वर्षभरामध्ये करण्यात येणार असून दर महिन्याला एक कार्यक्रम घेण्याचा संकल्प यावेळी मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला। फटाक्यांच्या आतिषबाजीसह अत्यंत उत्साहात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। जयंतीच्या समारंभासाठी मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अमोल हिरामन चौधरी, गजानन एकनाथ चौधरी, महेश दौलत चौधरी, योगेंद्र नामदेव थोरात, अतुल सुरेश वाघ, अरुण चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, भाऊसाहेब चौधरी, वरखेडी महिला आघाडीच्या श्रीमती लताताई चौधरी, सौ रंजना चिलंदे, सौ कल्याणी चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले। यावेळी समाजातील अनेक मान्यवर व समाजसेवक बंधू भगिनी उपस्थित होते। समाज मंडळाच्या वतीने दर वर्षाप्रमाणे या वर्षी देखील 399वी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। जयंतीच्या निमित्ताने श्री संताजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले। त्यानंतर मंडळाने उभारलेल्या ध्वजस्तंभावर माजी नगरसेवक माननीय सुनील काका महाले, माजी महापौर सौ कल्पना काकू महाले, कुटुंबभाऊ आहिरराव, जयश्रीताई आहिरराव मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्याचबरोबर खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने यावर्षी चतुर्शत शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला। 400व्या जयंतीनिमित्ताने आजपासून दर महिन्याला एक कार्यक्रम घेण्याचा संकल्प मंडळाने केलेला असून चतुर्शत शताब्दी महोत्सव मंडळ साजरा करणार आहे। पुढच्या वर्षी 8 डिसेंबर 2024 रोजी जयंतीच्या दिवशी या समारोहाचा समारंभ संपन्न होईल, समारोप होईल। आज या ठिकाणी आम्ही या महोत्सवाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे। जय हिंद, जय संताजी। धुळे महानगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचं खुद्द नागरिकांतर्फे सांगितलं जात आहे। बिला संदर्भाचं काम असो वा आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष होऊन कामापासून तासन तास चक्रा माराव्या लागत असल्याचे बोललं जात आहे। नागरिकांची ही होणारी हेळसांड आयुक्तांसह महापौरांनी लक्षात घ्यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी साक्री शहरात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन यांचे सुपुत्र रियाज खरगे यांच्या पोस्टरला जोडे मारीत निषेध करण्यात आला। यावेळी साक्री भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानकारक वक्तव्याबद्दल
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र रियाज खरगे रिपीट यांचे पुत्र रियाज खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याविषयी निषेध व जोडेमारो आंदोलन साक्री शहरात भाजपा कार्यालय व शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने करण्यात आले. आंदोलनासाठी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष विजयजी भोसले, तालुकाध्यक्ष संजय अहिराव, तालुका सरचिटणीस सुरेश शेवाळे, शहराचे अध्यक्ष राकेश अहिराव, विभाग संयोजक सहकार आघाडीचे योगेश भांबरे, जिल्हा चिटणीस ग्रामीणचे दिनेश नवरे, शहर उपाध्यक्ष निखिल गौंड, शहर सरचिटणीस पंकज हिरे, नगरसेवक स्वप्नील भाऊसार, वॉरियर्स श्री सुभाष निकम, युवा मोर्चाचे प्रसादजी गीते, विश्वजी पवार, रोहन भाऊ कारले, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी धुळेतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेअंतर्गत धुळे दिनांक 10 व 11 डिसेंबर 2023 या दोन दिवसीय घर तिथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल त्यासाठी संपर्क गीता कैलास कटारी मोबाईल नंबर 92 84 78 73 30 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. चष्म्यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी कॉट्युरा व्हिजन हे अत्याधुनिक तंत्रज्ञाना संदर्भात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. स्वतःच्या आई वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करून दोन गरजू नेत्रदात्यांवर नेत्ररोपण करणारे डॉक्टर प्रकाश कांक्रिया हे पहिले नेत्रतज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रोपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेझर प्रणालीवर आधारित सर्व आधुनिक कॉट्युरा व्हिजन तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानामुळे केवळ चष्म्याचा नंबर कायमचा जात नाही तर चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी देणे आता शक्य झाले. डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांचे चष्मा नको असणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात भव्य नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर नेहमीच आयोजित केले जातात. या तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतींच्या दृष्टी समस्येवर व चष्म्याचा नंबर आता पूर्णपणे घालवता येत असून 40 नंतरही आता चष्म्याचा नंबर घालवता येणार आहे. काही लहान मुलांच्या दृष्टी समस्येवर ही आता उपचार ही करता येणार आहे. त्याचप्रमाणे केरोटोकोनेस या आजारावर आता यशस्वी उपचार करता येणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणी दृष्टीदोष व मोठ्या चष्म्याचे लंब लागण्याचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत असून हा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे. पूर्वी संपूर्ण शाळेत 4-5 जणांवर चष्मा असायचा, त्यांना कंदील म्हणून चिडवायचे. आता प्रत्येक वर्गात 10-15 कंदील झाले आहेत. या पुढील आयुष्यात सैन्यात जाणे, पोलीस भरती, पायलट होणे, नेव्ही, MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा, रेल्वे व अनेक जॉबसाठी नकार दिला जातो. त्याचप्रमाणे अभिनय करणे, मॉडेलिंग, चित्रपट, दूरदर्शन मालिका, विविध प्रकारचे खेळ खेळणे यासाठी अडचणी येतात. 3-4 नंबरपेक्षा जास्त नंबर असलेल्या व्यक्तींना लंगड्याला ज्याप्रमाणे कुबडीशिवाय चालता येत नाही त्याचप्रमाणे चष्म्याविना अपंगत्व आल्याप्रमाणे वाटते. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात डॉक्टर प्रकाश कांक्रिया चष्मा नको असणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करतात. जगात सर्वप्रथम 1 दिवसात 100 अधिक लॉसिक नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा बहुमान डॉक्टर नेत्ररोग तज्ज्ञ प्रकाश कांक्रिया यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. अंधत्व असलेल्या नेत्ररुग्णांसाठी भारतातील पहिली मान कन्हैया या नावाची नेत्रपेढी अहमदनगरमध्ये सुरू केली. नेत्रपेढीच्या स्थापनेनंतर डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी स्वतःच्या आई वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करून अंधत्व असलेल्या गरजू नेत्ररुग्णांवर त्याचे नेत्ररोपण केले. तिरळेपणा असल्यामुळे विवाहासाठी नकार मिळणाऱ्या अनेक नववधूंवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाही पत्रकार परिषद सर. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कांकरिया, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ज्ञ संघटना आणि माजी अध्यक्ष किंवा फाउंडर प्रेसिडेंट रिफ्रॅक्टिव सोसायटी इंडिया. आज पत्रकार परिषद आपण जे धुळ्याला जी घेतली त्याचं मुख्य कारण होतं की लोकांमध्ये अवेअरनेस येणे किंवा लोकांमध्ये जनजागरण होणे. ह्यामध्ये मुख्य जे होतं की आजकाल खूप लोकांना चष्मे लागून दृष्टीदोष निर्माण होऊन युवा पिढीला त्यांचे स्वप्न हरवत चालले आहेत. म्हणजे लोकांना पोलीस भरती, पायलट होणे, नेव्ही जॉईन करणे, त्यानंतर आर्मी जॉईन करणे, मुलींना चष्मे असल्यामुळे लग्नाला नकार मिळणे हा प्रकार वाढत चालला आहे. त्यामुळे कसं त्याच्या ज्या नवीन नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत
विशेषतः कॉन्टुरा जी सगळ्यात जास्त लेटेस्ट समजली जाते त्याबद्दल माहिती देणं होतं. त्यानंतर दुसरं की लहान मुलांवरती तुम्ही व्हिडिओ किंवा मोबाईल दाखवून सारखा त्याला रडू नये किंवा हे करू नये नाजी लागा म्हणून जे सारखं दाखवता त्यामुळे हे सगळे अत्याचार त्याच्या डोळ्यावरती होत आहेत ह्याच्यासाठीही अवेअरनेस करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांनी मरणोत्तर नेत्रदान हे सगळ्यात पवित्र कार्य आहे आणि आपण मरणोत्तर करतो आहे. भारतामध्ये दानाचं एवढं महत्त्व असताना अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे नेत्रदान होत नाही त्यासाठीसुद्धा ही पत्रकार परिषद होती की मरणोत्तर नेत्रदान जास्तीत जास्त व्हावं हा पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश. दिनांक 8 डिसेंबर रोजी रोटरी क्लब धुळेच्या गव्हर्नर रोटेरियन निहीर दवे यांनी रोटरी क्लब धुळेच्या क्लबला भेट देऊन क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ धुळेचे गव्हर्नर रोटेरियन निहीर दवे यांनी रोटरी क्लब धुळेच्या क्लबला भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात प्रामुख्याने चेकअप शिबिर, दत्तमंदिर येथील भाजीपाला विक्रेत्यांची तपासणी, डायबिटीज चेकअप असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. तर रोटरी क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष दीपक जैन यांच्या नेतृत्वात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून वृक्षारोपण, कुष्ठरोग आश्रमात अन्नदान, गरीब गरजूंना विविध वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, नागरिकांच्या आरोग्याबाबतीत आरोग्य काळजी घेत आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक विविध सामाजिक उपक्रम अध्यक्ष दीपक जैन व त्यांचे सहकारी राबवत असतात. त्याचबरोबर आता धुळ्यात ऑटिझम सेंटरची स्थापना करण्यात आली असून कस्तुरबा हॉस्पिटल या ठिकाणी अतिशय अत्यल्प दरात लहान मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ धुळ्याचे गव्हर्नर निहीर दवे, अध्यक्ष दीपक जैन, सचिव विलास कोठावदे, कल्पना हिरे, रोटरी क्लब ऑफ धुळ्याचे माजी अध्यक्ष प्रदीप शहा, राजेश वाणी, राजेश भतवाल, आशुतोष जोशी, उमेश अग्रवाल, अशोक अग्रवाल, अनिल बांगड, राहुल सोनवणे, अनिल भडागे, चंद्रकांत चौधरी, मनोज गुंडिया, राजेंद्र पाटील व आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मैं रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3060 का गवर्नर हूँ निहीर दवे. मेरे साथ वैशाली दवे द फर्स्ट लेडी ऑफ द डिस्ट्रिक्ट. मेरे साथ दीपक भैया इज द प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ धुलिया. विलास भाई इज द सेक्रेटरी ऑफ रोटरी क्लब ऑफ धुलिया. असिस्टेंट गवर्नर क्लब को असाइन किया है हमारी कल्पना मैडम. एज अ डिस्ट्रिक्ट गवर्नर मेरे को एक साल में एक बार हर एक क्लब का विजिट करना पड़ता है और ये डिस्ट्रिक्ट 3060 का स्कोप आप समझो, उसका व्याप समझो, पोरबंदर से धुलिया और अहमदाबाद से दमन तक का है. ये रोटरी क्लब ऑफ धुलिया बहुत पुरानी क्लब है और बहुत वाइब्रेंट क्लब है. हमने सुबह से क्लब के प्रोजेक्ट्स देखे, क्लब के बोर्ड के साथ मीटिंग किया और आप सबके साथ अभी हम प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रहे हैं. रोटरी क्लब ऑफ धुलिया की बात करूं तो वो हर क्षेत्र में, आप मेंबरशिप की बात करो तो मेंबरशिप, आप फाउंडेशन की बात करो रोटरी फाउंडेशन तो दे आर नंबर वन, सर्विस प्रोजेक्ट की बात करो तो दे आर डूइंग वंडरफुल और इससे भी ज़्यादा प्रोजेक्ट करने जा रहे हैं. और आज ये मीटिंग हो जाने के बाद मेरे पूरा टीम एक जोश आ गया है, वो मोटिवेट हो गई है. इससे ज़्यादा मेरे को कुछ नहीं चाहिए. हम इधर है कम्युनिटी का काम करने के लिए और कम्युनिटी के लिए काम करते करते हमको हमारी परवाह नहीं है. दैट्स व्हाई आवर थीम इज सर्विस अबाउट सेल्फ. इस बार का भी हमारा थीम है क्रिएट होप इन द वर्ल्ड. और मेरी डिस्ट्रिक्ट 3060 का एक स्लोगन है, हमारी टीम का नाम है टीम सारथी और एक हमारा स्लोगन है सर्विस विद द स्पिरिचुअलिटी. हम जो भी काम कर रहे हैं वो रूट लेवल तक जाए और मैक्सिमम लोगों को उसका बेनिफिट मिले, ऐसे हमको काम करना है. और अभी मैं बताऊं कि पूरे इंडिया में रोटरी हमारी जो ये डिस्ट्रिक्ट 3060 है वो नंबर वन है इन टर्म्स ऑफ सर्विस प्रोजेक्ट्स. पब्लिक इमेज में आज हमने अम्ब्रेलास डिस्ट्रीब्यूशन किया स्ट्रीट वेंडर्स को. वी केयर फॉर द कम्युनिटी और स्ट्रीट वेंडर्स को तकलीफ हो रहा था और हमने सोचा कि नहीं उसके लिए कुछ करना चाहिए, तो हमने स्ट्रीट वेंडर्स को अम्ब्रेला भी डिस्ट्रीब्यूट किया है. We have also taken the diabetes checkup camp और सिद्धेश्वर हॉस्पिटल में हमने diabetes checkup camp का भी आज आयोजन किया है. और अभी टेली मिला तो 82
पेशेंट्स ने उसका लाभ दिया है और ये प्रोजेक्ट ऑनगोइंग चलता रहेगा और एक महीने तक जितने भी पेशेंट्स होंगे उनको हम करेंगे। और मैं अभी आप प्रेस कॉन्फ्रेंस को आपको बता रहा हूँ, आप सब प्रेस के जो भी हेल्थ के चेकअप करवाना है वो हमारी रोटरी क्लब ऑफ दुलिया करेगी, दिस इज माय एश्योरेंस। थैंक यू खानदेश और रोटरी क्लब ऑफ दुलिया फॉर इनवाइटिंग मी एंड वैशाली फॉर योर ऑफिशियल क्लब विजिट। आपको कुछ भी ऐसा कुछ लगे कि नहीं रोटरी कैन हेल्प यू तो आप हमको बताएंगे, तो वी आर एट योर सर्विस एंड एट योर डोरस्टेप। जय हिंद, भारत माता की जय, वंदे माता। दिनांक 9 डिसेंबर म्हणजेच आज मुंबई येथे ESFE व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीला महाराष्ट्र शासनाचा बेस्ट ट्रस्टी अवॉर्ड प्रदान करण्यात आला। नुकत्याच मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान ESF व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने BKC ग्राउंडवर सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी करंजाळ या शाळेस स्टार एज्युकेशन अवॉर्ड 2023 शाळेच्या उत्कृष्ट गुणवत्ता व उत्कृष्ट व्यवस्थापन अंतर्गत बेस्ट ट्रस्टीज अवॉर्ड प्रदान करण्यात आला। याप्रसंगी शाळेचे संस्थापक डॉक्टर प्रसाददादा सोनवणे, जनरल सेक्रेटरी डॉक्टर सौ मेघनाताई सोनवणे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमरदादा रोहमारे यांनी हा सन्मान स्वीकारला। हा सन्मान संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कर्मवीर डॉक्टर प्रभाकर नाना सोनवणे, स्वर्गीय सौ सुशीलाताई यांच्या चरणी अर्पण करण्यात आला व याचे सर्व श्रेय ट्रस्टीजवर विश्वास असलेल्या पालक, विद्यार्थी, आजीमाजी शिक्षक व संस्थेवर प्रेम करणाऱ्या हितचिंतक यांना देण्यात आले। असा सन्मान प्राप्त करणारी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील एकमेव शाळा आहे। या निमित्ताने या शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। आजपर्यंत शाळेने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळवलेले आहे। सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक। तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त श्री समस्त हिंदू तेलीपण शाद्यातर्फे प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रवचनात श्री खगेंद्रजी महाराज यांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केलं। श्री संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली, तसेच विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। शादा येथील समस्त हिंदू तेलीपण शादातर्फे देखील श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांचा जाहीर प्रवचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रवचनात खगेंद्रजी महाराज यांनी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला। यावेळी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू बालाजी प्लॉट दुकानात धाडसी चोरी। शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हाच पर्याय, पत्रकार परिषदेत अनिल धनवट यांचे मत। धुळे देवपूर चोऱ्यांचं माहेर घर, धुळेकरांचा सवाल। उद्या दोंडाईच्या इंडियन ऑइल पंपाचा उद्घाटन सोहळा। धुळे न्यायालयात आज लोक अदालत संपन्न। संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रम संपन्न। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ साक्रीत जोडे मारो आंदोलन। नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांची धुळ्यात पत्रकार परिषद। धुळ्यातील रोटरी क्लबला निहीर दवे यांची भेट। सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमीला मुंबईच्या कार्यक्रमात बेस्ट ट्रस्टी अवॉर्ड प्रदान। श्री संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शादा येथे प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रवचन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।
तोपर्यंत पाहत रहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.